कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। तिकोडी तालुका जत येथे कर्नाटकातील तस्करांकडून 8 लाखांचे 2 मांडूळ जप्त। नमस्कार, मी शाहीन दारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज। कर्नाटकातील तस्करांकडून जत तालुक्यातील तिकोडी येथे उमदी पोलिसांनी सुमारे 8 लाखांचे 2 मांडूळ जप्त केले। सदर इसम हा मांडूळ विक्रीसाठी जत तालुक्यातील सीमा भागात आला होता। या प्रकरणी सचिन गणपती भोसले वय 19, राहणार जालीगिरी, तालुका विजयपूर, कर्नाटक या युवकास अटक करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना तिकोडी ते तिकोटा कर्नाटककडे जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम मांडूळ जातीचा सर्प विक्री करण्यास येणार असल्याची खबर मिळाली होती। यावरून सापळा रचण्यात आला। खबरीनुसार सचिन गणपती भोसले हा 2 मांडूळ घेऊन आला असता त्यास अटक करून त्याच्याकडील 2 मांडूळ जातीचे सर्प जप्त केले। आरोपी सचिन भोसले याची चौकशी केली असता त्याने स्वतः ते 2 मांडूळ जातीचे सर्प विक्रीकरिता घेऊन आल्याचे पोलिसांना सांगितले। 2 पंचा समक्ष त्यांचा पंचनामा करण्यात आला तेव्हा त्याची किंमत अंदाजे 8 लाख रुपये असलेले समजले। त्यास पोलीस ठाणे येथे आणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या वनाधिकारी यांना सदर मांडूळ मिळाल्याचे कळवण्यात आले। त्यानुसार उमदी पोलीस ठाणेकडील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जगदाळे यांचे समक्ष वनाधिकारी यांच्याकडे 2 मांडूळ सर्प ताब्यात देण्यात आले। अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत। मांडूळ जप्त करण्याची ही सांगली जिल्ह्यातील दुसरी घटना आहे। काही दिवसापूर्वी विटा पोलिसांनी एका इसमाकडून 10 लाखांचे मांडूळ जप्त केले होते। ज्या वन्य प्राण्यांची सगळ्यात जास्त तस्करी होते त्यामध्ये मांडूळ यांचा समावेश आहे। मांडूळ पैशांचा पाऊस पडतो अशी धारणा असल्याने मोठ्या प्रमाणात मांडूळाची विक्री होत आहे। मांडूळ हा बिनविषारी साप आहे। मांडूळ ही गांडूळाच्या प्रवर्गातील पण आकाराने मोठी असलेली सापाची जात आहे। मांडूळ तेच करते जे गांडूळ मातीच्या खाली राहून करते। माती भुसभुशीत करणे हेच मांडूळाचे काम आहे, पण हे काम गांडूळ किंवा मांडूळ कोणत्याही ठिकाणी करू शकत नाही। त्यासाठी जमीन टणक असून चालत नाही, काळ्या किंवा थोड्या पांढऱ्या मातीत ते काम करू शकतात, पण त्यांचा वापर शेतीच्या कामाला करून घेण्याऐवजी दुसऱ्याच कामाला जास्त करून घेतला जातो। त्यासाठी लाखो रुपयांची तस्करी केली जाते। हे साप ज्या ठिकाणी सोडले त्या ठिकाणापासून त्यांना पोषक असणारी भुसभुशीत जमीन शोधून काढतात। त्या ठिकाणी म्हणे गुप्तधन सापडते असा समज आहे। म्हणून काळी जादू करणाऱ्यांसाठी या सापाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे। जॉकेश अदाटे, जत, निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। विटा शहरात प्रथमच तथास्तू वधूवर सूचक केंद्र। आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध। नोंदणी आवश्यक। आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध आहेत। तसेच धार्मिक विधीसाठी लागणारे सर्व साहित्य आणि आम्ही सर्व धार्मिक विधी या ठिकाणी तथास्तु पौरित्यालय आणि साहित्यालयाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत। प्रोप्रायटर रोहित जंगम स्वामी। आमचा पत्ता पवार प्लाझा, ST स्टँड शेजारी, गाळा नंबर 8, विटा।